राज एज्युकेशन यूट्यूब चैनल मे आप सर्वांचं स्वागत है। विनंती एकच की हा वीडियो शेवटपर्यंत बघा। या वीडियो मे थर्मिट वेल्डिंग या टॉपिक वर वीडियो बघणार आहोत। प्रिंसिपल ऑफ थर्मिट वेल्डिंग चे तत्व। या पद्धति मे रासायनिक अभिक्रियेद्वारे धातु चे पृथक्करण केले जाऊन धातु सांधावयाच्या भागावर ओतला जातो। ही एक रासायनिक अभिक्रिया आहे आणि या रासायनिक अभिक्रियेला एक्झोथर्मिक केमिकल रिएक्शन असे म्हणतात। या थर्मिट वेल्डिंग मध्ये रासायनिक क्रिया घडवून येण्यासाठी आयर्न ऑक्साईड आणि ॲल्युमिनियम हे धातू वापरतात। तसेच एक्झोथर्मिक रिएक्शन घडविण्यासाठी मॅग्नेशियम पावडर टाकली जाते आणि मॅग्नेशियम पावडर पेटविल्यामुळे सुरुवातीला 1200 सेल्सिअस एवढे तापमान निर्माण होते आणि ही प्रक्रिया 25 ते 30 सेकंदामध्ये पूर्ण होते आणि यावेळेस 2760 डिग्री सेंटीग्रेड एवढा तापमान निर्माण होऊन त्यात ॲल्युमिनियमचा ऑक्सिजनशी संयोग होऊन आयर्न ऑक्साईडमधील आयर्न मोकळे होते आणि हे वितळलेल्या आयर्न मोल्डमध्ये ओतले जाते। ॲल्युमिनियम स्लॅगवर तरंगते। अशा पद्धतीने थर्मिट वेल्डिंग या क्रियेद्वारे धातू जोडला जातो। आकृतीत एक्झोथर्मिक केमिकल रिएक्शन दाखवलेली आहे। या थर्मिट वेल्डिंगचे दोन प्रकार पडतात। एक येते प्लॅस्टिक किंवा प्रेशर थर्मिट वेल्डिंग आणि दुसरी आहे फ्युजन ऑफ नॉन प्रेशर थर्मिट वेल्डिंग। तर ह्या दोन पद्धतीद्वारे धातूला जोडलं जाते आणि थर्मिट वेल्डिंग हे सर गोल्डन स्मिथ या शास्त्रज्ञांनी 1895 हे थर्मिट वेल्डिंग शोधून काढली म्हणून थर्मिट वेल्डिंगचा जनक गोल्डन स्मिथ यांना म्हटलं जाते। तर ही थर्मिट वेल्डिंग प्रक्रिया रेल्वेला रेल्वे रुळांना वेल्डिंग करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरली जाते आणि स्टील रॉड वेल्डिंगचे रेनफोर्समेंट करण्यासाठी सुद्धा या थर्मिट वेल्डिंगचा उपयोग केला जातो। तर ही थर्मिट वेल्डिंग प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कुठल्या प्रकारचे इक्विपमेंट मटेरियल लागतात त्याची माहिती बघूया। तर थर्मिट मिक्सचर ही रासायनिक क्रिया अभिक्रिया घडवून येण्यासाठी लागणारी मिक्सचर लागते। थर्मिट इग्निशन पावडर हे थर्मिट मिश्रण पेटविण्याची पावडर असते आणि याला फ्लिंट गन हॉट आयर्न रॉड हे डिव्हाइस लागतात। मोल्ड लागते याला आणि प्रीहीटिंग करण्यासाठी LPG गॅस बर्नर इत्यादी इक्विपमेंट लागतात। त्यानंतर थर्मिट मिक्सचरमध्ये थर्मिट मिक्सचर ही वेगवेगळ्या धातूला वेल्डिंग करण्यासाठी वेगवेगळे थर्मिट मिक्सचर वापरले जाते। त्यामध्ये प्लेन थर्मिट, MS थर्मिट आर फोर्जिंग थर्मिट, कास्ट आयर्न थर्मिट, स्टील मिल वॅबर्स, रेल वेल्डिंग थर्मिट, थर्मिट फॉर वेल्डिंग इलेक्ट्रिक कनेक्शन्स इत्यादी थर्मिट मिक्सचरचा वापर केला जातो। थर्मिट मिक्सचर आणि इग्निशन पदार्थ म्हणून बेरियम पेरॉक्साईड पावडर किंवा मॅग्नेशियम पावडर किंवा स्फोटक बनविण्याची पावडर हे थर्मिट इग्निशन पावडर म्हणून उपयोगात आणली जाते। तर थर्मिट वेल्डिंग प्रोसिजर बघूया। या थर्मिट वेल्डिंग प्रोसिजरमध्ये सुरुवातीला जोडाच्या ठिकाणी योग्य गॅप
ठेवून जापची जोडणी केली जाते, तर रूट गॅप हे 10 मिलीमीटर ते 15 मिलीमीटर किंवा जास्तीत जास्त 30 मिलीमीटर एवढी ठेवली जाते. मोल्ड केली जाते आणि मोल्ड तयार करणे आणि गॅस ॲस्बेस्टॉस पेस्टने ते बंद करणे. परंतु हे सर्व करण्याच्या अगोदर जे धातू जोडायचे आहेत त्याला त्यावरील जे स्केल फॉर्मेशन आणि रस्टिंग चढलेली असेल ते संपूर्ण क्लीन करणं आवश्यक असते आणि त्यामध्ये जे गॅप ठेवल्यानंतर मोल्ड बनवली जाईल. मोल्डमध्ये धातू येण्याचा व बाहेर निघण्याचा तसेच रायझर चॅनल यांना व्यवस्थित आकार द्यावा लागते. हिटिंग गेटमधून जोड व मोल्ड प्रीहीट करून घेणे, रिॲक्शन चेंबरमधून थर्मिट मिक्सचर व इग्निशन पावडर भरणे, मॅग्नेशियम पावडरला पेटवून थर्मिट मिश्रणाची रासायनिक क्रिया, हे जे होणार आहे आणि ती 25 ते 30 सेकंदामध्ये होते आणि 27 ते 60 डिग्री सेंटीग्रेड एवढा तापमान निर्माण होते. वितळलेला धातू मोल्डमध्ये काळजीपूर्वक ओतणे, जोडाच्या कडा वितळवून थर्मिट मिश्रण त्यात रुतून बसतो आणि त्यामुळे जोड एकजीव होतो. अधिक ओतलेला धातू रायझरमधून बाहेर पडतो आणि ठराविक वेळेनंतर मोल्ड जो असेल तो मोल्ड ब्रेक करावा लागतो आणि अनावश्यक जो धातू असेल, बाहेर आलेला धातू असेल, त्याला चिझलच्या साहाय्याने तो धातू गरम असतानाच त्याला ब्रेक करावा लागते, तोडावं लागते आणि त्यानंतर जो वेल्ड रन तयार झाला, जो जोड भरला गेला त्याला स्वच्छ करावं लागते. अशा पद्धतीनं थर्मिट वेल्डिंगच्या साहाय्याने वेल्डिंग केली जाते. परंतु हे करत असताना सर्वात आणखी महत्त्वाची जे प्रक्रिया आहे ती आहे प्रीहीटिंग. प्रीहीटिंग हे 750 डिग्री सेंटीग्रेड ते 950 डिग्री सेंटीग्रेड एवढी असते आणि प्रीहीटिंग करण्यासाठी नॅचरल गॅस, ऑक्सिॲसिटिलिन गॅस, LPG गॅस इत्यादीचा वापर केला जातो. सर्वसाधारण मोल्ड ठेवलेल्या हिटिंग गेटमधून जापपर्यंत गरम केला जातो. मोल्डच्या वरच्या भागातून फ्लेम सोडून जोड प्रीहीटिंग केला जातो. अशा पद्धतीने प्रीहीटिंग केली जाते आणि प्रीहीटिंग केल्यानंतर ही वेल्डिंगची थर्मिट वेल्डिंगची प्रक्रिया केली जाते. आकृतीत दाखवल्याप्रमाणे थर्मिट मिक्सचर या रेल्वे रोटवर कशा प्रकारे उतला जातो, कशा प्रकारे रासायनिक अभिक्रिया होते ही दाखवलेली आहे. तर या थर्मिट वेल्डिंगचा उपयोग रेल्वे वेल्डिंग आणि रेनफोर्समेंट स्टील रॉड वेल्डिंग यामध्ये केला जातो. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडल्यास, फायद्याचा वाटल्यास या व्हिडिओला लाईक आणि आपल्या गरजू मित्रांमध्ये शेअर करा. धन्यवाद.